ऊसाचं बिल अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. पहिलं बिल द्यावं, त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि सभेसाठी सर्व पक्षातील उमेदवारांनी गावागावात यावं. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही उमेदवाराला प्रचार करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील यांनी दिलाय. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे भाजप मित्र पक्षाचे उमेदवार असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे उमेदवार असतील, या पक्षाच्या उमेदवारांनी एक विचार करावा की शेतकऱ्यांच्या ऊसाचं बिल आपल्या कारखानदाराने किंवा आपल्या मित्र पक्षातील कारखानदार सर्वांनी दिलंय का. जर दिलं नसेल तर त्या उमेदवारांनी स्वतः जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांचं बिल देण्याची जबाबदारी घ्यावी आणि प्रचाराला गावोगावी यावं आणि सभा घेण्यास सुरुवात करावी. अन्यथा लोकसभेचे उमेदवार कोणत्याही पक्षाचे असले तरी त्या प्रचार सभेमध्ये कारखान्याचे चेअरमन आणि कारखान्याचे संचालक प्रचाराला असतील तर त्या उमेदवाराला स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर जिल्ह्यात प्रचार आणि सभा करू देणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही असंच लढू, असा इशारा यावेळी देण्यात आलाय.